नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमन हायस्कूल नंबर 12 मधून मराठी विषय शिक्षक श्री दिनेश पाटील। तर आज आपण पांडुरंग सदाशिव साने लिखित पत्रावळ हा पाठ अभ्यासू। मित्रांनो, आपण पांडुरंग सदाशिव साने यांना साने गुरुजी या नावाने ओळखतो। पूज्य साने गुरुजी या नावाने उभ्या महाराष्ट्राने त्यांचा आदराने उल्लेख केला। श्यामची आई या आत्मकथनात्मक कादंबरीतून हा भाग घेतला आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे साने गुरुजी एक दृढ निश्चयी स्वातंत्र्य सैनिक होते, तसेच ते एक उत्तम लेखक होते। मुलांवर त्यांचे खूप प्रेम होते आणि मुलांवर संस्कार होण्याच्या दृष्टीने त्यांनी अनेक पुस्तके लिहिली। सुदेश पत्र, तीन मुले आणि भारतीय संस्कृती ही त्यांची गाजलेली पुस्तके। त्यातही भारतीय संस्कृती या पुस्तकाविषयी आपण बोलूया। त्याचबरोबर त्यांनी कविता लेखन देखील केले। पत्री हा त्यांचा काव्यसंग्रह आहे। भारतीय संस्कृती या पुस्तकातून साने गुरुजींनी हिंदू धर्मात असलेल्या सर्व प्रतीकांचा अगदी उचित असा अर्थ दिला आहे। तर श्यामची आई या त्यांच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीतून त्यांनी या पाठात आपल्या आईने लहानग्या श्यामला कसे सहजपणाने व वेगवेगळ्या उदाहरणांनी शिकवले आणि उद्योगीपणाचे संस्कार त्यांच्यावर केले ही माहिती अगदी रसाळ साध्या सोप्या भाषेत सांगितली आहे। कोकण म्हणजे वृक्षसंपत्तींनी बहरलेला प्रदेश। मित्रांनो, या ठिकाणी नकाशात करड्या रंगाने अरबी समुद्राच्या कडेने जो भाग आहे तो कोकणा अंतर्गत येतो। कोकणात बहुतेक घरांमध्ये पत्रावळीवर जेवण्याची पद्धत दिसते। साधेपणातील सौंदर्य त्यातून आपल्याला दिसून येते, कारण पत्रावळीवर जेवल्यानंतर ती पत्रावळ तशीच टाकून देता येते आणि यामुळे स्त्रियांचा त्रास देखील वाचतो। कारण स्वयंपाक करा, भांडी धुताना भांड्यांना कलई लावा, हा त्रास वाचतो। श्यामच्या वडिलांना देखील पत्रावळीवर जेवायला आवडायचे। ते सकाळी फिरायला गेले की शेताकडून येताना 10 सुमारास कोणी कुंब्याने पत्रावळीसाठी काही पाणी दिली तर ते शेताच्या बांधावर असलेली पाने घरी घेऊन येत आणि त्यानंतर स्वतः पत्रावळ तयार करत। वडील स्नान संध्या करून उठले की मग पूजा झाल्यावर ते आणि त्यांच्यासोबत आम्ही मुले पत्रावळी लावायला बसू। लहानग्या श्यामला पत्रावळ बनवता येत नसे। त्या काळी कोकणात एक म्हण होती, पत्रावळी आधी द्रोणा तो जावयाशी आणा। म्हणजे पत्रावळ बनवण्यापेक्षा द्रोण बनवणे अधिक अवघड होते आणि ज्याला अतिशय अवघड असा द्रोण जमला तर त्याला पत्रावळ लावणे सहज जमत असे। घरातील मंडळी पत्रावळी लावीत बसत, कधीकधी 5 पत्रावळी लावाव्या असे आजी ठरवून टाकी व त्याप्रमाणे प्रत्येकाला पाने वाटून देई। वेगळ्या प्रकारच्या पत्रावळी लावता येतात आणि कोणत्याही झाडापासून, जसे वडाची पाने, पळसाची पाने, गुळ्याची पाने, त्याचप्रमाणे भोकरीची वाटोळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने, या सर्वांपासून पत्रावळी लावता येत। श्राद्धाला मोहाच्या पानांची पत्रावळ काही लोक लावत, तर चातुर्मासात बायका आंब्याच्या झाडाच्या पानांच्या किंवा फणसांच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेत। कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिले गेले आहे। झाडांची व त्यांच्या पानांचीही महानता यातून दिसून येते। श्यामच्या गावात त्या काळी राम भटजी म्हणून एक गृहस्थ होते। त्यांची तर एक आख्यायिकाच होती, म्हणजे जणू काही ऐकणाऱ्याला विश्वासच बसणार नाही। ते जे पान हातात घेतील ते घेऊन राम भटजी टोचित जावायचे। चांगलेच पान पाहिजे, हे नीट बसणार नाही असा काही विचार येत नसे। पत्रावळी बनवण्यात ते अतिशय कुशल होते, म्हणून कोणाकडे लग्न मुंज असेल व किंवा काही प्रयोजन असले तर गावातील सगळी मंडळी त्यांच्याकडे जमायची व पत्रावळी लावायचे। सामूहिक कार्यक्रमात तेच पुढे असायचे आणि सामूहिक कार्यक्रमात भाग घेऊन असे काम करावयाची प्रथा आज नसली तरी त्याकडे मात्र संपूर्ण गाव एकत्र येऊन अशी ही पद्धत चालायची। त्यामुळे पत्रावळ शिकणे हे श्यामलासुद्धा भाग पडले। असाच एक लहानपणीचा प्रसंग या ठिकाणी श्याम सांगतो। श्याम लहान असताना आई सांगते की तू पत्रावळी लाव, तरच तुला जेवायला मिळेल।
त्यावेळेस श्याम म्हणतो की मी नाही लावणार जा, आणि अशा वेळेस आई त्याला जेवायला देत नाही। तर तेव्हा श्यामची मोठी बहीण म्हणजे अक्का मध्यस्थी करून सांगते, आई तू त्याला जेवायला वाढ, उद्यापासून तो पत्रावळ तयार करेल। पुन्हा श्याम म्हणतो की माझे आडले खेटर जा, मी नाही बनवणार पत्रावळ। शेवटी श्यामची मोठी बहीण अक्का ही श्यामला सांगते की अरे त्यात घाबरण्यासारखं काही नाही, आणि तीन पानांच्या पत्रावळीला ठिकोळे म्हणतात, चार पानांच्या पत्रावळीला चौफूल, तर गोलाकार वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात। श्यामच्या वडिलांना मोठी गोलदार पत्रावळ आवडत असे, रानात भरपूर पाणी असतात, त्यात काटकसर कशाला, विस्तीर्ण पात्र भोजनम, जेव्हा वयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणत। श्यामची बहीण अक्का श्यामला पत्रावळ कशी बनवायची ते शिकवते, त्यावर पुन्हा श्यामचा नकार। मग त्यावर अक्का सांगते, अरे मी आज माहेरी आले म्हणून ठीक आहे, उद्या जर मी सासरी गेले तर थोडी येणार आहे तुला सांगायला। हे सांगितल्यामुळे मात्र श्यामला पाजर फुटतो व तो अक्काच्या बोलण्यास होकार दर्शवतो आणि मग पत्रावळ बनवतो। पत्रावळ बनवताना श्याम हातात चोय घेतो, चोय म्हणजे पत्रावळीत टाकायचा टाका, तर ती चोय लोचट होती म्हणजे वातूड होती व तो टाका तुटत नव्हता। तेव्हा श्याम ही दुसरी घे चोय, ही चांगली आहे असे म्हणून अक्काने दुसरी चोय जुडीतून काढून दिली। कसे तरी मोठे मोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले। घशात एक टाका जातो। पत्रावळीसाठी पाने एकमेकांना टोचताना जो टाका असतो त्याला चोय असे म्हणतात, तर ही चोय त्याच्या घशात नीट न लावल्यामुळे अडकते। त्यावेळेस आई पुन्हा सांगते की म्हणून तुला सांगितले की तू बनवलेल्या पत्रावळीवरच जेव, म्हणजे तुला त्याची शिक्षा। पत्रावळ जर तू नीट तयार केली असतीस तर कशाला गेला असता टाका। ह्याच्यावर श्याम उलट आईवरच रागवतो, मी सांगितले होते ना मला पत्रावळ तयार करता येत नाही म्हणून, तरी मलाच बनवायला लावली। तेव्हा आई पुन्हा उदाहरण देते, तो शेजारचा वासू किती छान पत्रावळ तयार करतो। दिवसापासून श्यामने चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला। अक्काने त्याला सांगितले, अरे तू व्यवस्थित पत्रावळ लावायला शिक, म्हणजे तुलाही जेवताना त्रास होणार नाही। आणि खरे तर शिस्तीचे बाळकडू श्यामला आपल्या घरातूनच मिळाले होते। अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते तो नीट पाहू लागला। काही पानांना दुमड घालायची असते म्हणजे त्यांना वाकवायची असते, त्याला आपल्यापेक्षा एखादी गोष्ट जर येत नसेल तर ते ज्याला चांगले येते त्याकडून शिकून घेतले पाहिजे, त्यात गर्व कशाला असे वडील सांगत। प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे, जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असे आपले ध्येय असायला हवे, मग ते पत्रावळी लावणे असो वा ग्रंथ लावणे असो, लावणे असो वा शेला विणणे असो। आणि माझ्या वडिलांचा हा गुण म्हणजे श्यामच्या वडिलांचा हा गुण श्यामलासुद्धा आला। आणि मग त्याच पद्धतीने गावात एक गरीब गृहस्थ होते, ते गोंधळकरांकडे धुनी वाढत घालायचे काम करत। ते धुनी इतक्या छान पद्धतीने वाढत घालायचे की जणू काही ते पाहतच बसावे। त्याचप्रमाणे श्यामचे वडील दड्यांना पाणी शिंपित, ते इतक्या बारीक दाऱ्याने पाणी शिंपित की जणू हातात धरून प्रत्येक झाडाला ते पुरवावे। आणि अशा वेळेस प्रत्येक कामात नीटनेटकेपणा असावा व ते अगदी काटेकोर करावे, हा जणू त्यांच्या वडिलांचा खाक्याच होता, म्हणजे ती त्यांना सवयच होती। आणि हेच शिक्षण पुढे श्यामला मिळाले। श्यामने वडिलांच्या प्रत्येक कृतीचे केलेले अनुकरण आणि त्यातून मिळणारे अप्रत्यक्ष शिक्षण व आईने प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करावी यासाठी श्यामला दिलेले शिकवण, या गोष्टीमुळे श्याम घडले। आई नेहमी सांगत की पत्रावळ आपण व्यवस्थित लावावी, कारण पत्रावळ व्यवस्थित जर लावली तर तिच्यात कोणीही जेवो, मग त्याच्या घशात टाका जाणार नाही आणि मग आपण चांगले काम केल्याचे समाधान आपल्याला मिळेल। आणि पत्रावळ चांगली लावली तर तिच्या फटीतून अन्न वाया जाणार नाही। यामुळे श्याम
चांगली पत्रावर लावायला शिकला. एके दिवशी वडिलांनी पाहिले की श्याम पत्रावर बनवायला शिकला, तर मुद्दाम त्यांनी सांगितले की चंद्रे तुझी का गही पत्रावर, म्हणजे श्यामच्या बहिणीला त्यांनी आवाज देऊन विचारले. त्यावर चंद्रा म्हटले की नाही, श्यामनेच बनवली ती. आणि मग श्यामच्या वडिलांना थोडे आश्चर्यही वाटले. त्यांनी मुद्दामच विचारले की एवढी चांगली पत्रावर लावायला केव्हा शिकलास. तेव्हा श्यामच्या आईने सांगितले की ज्या दिवशी त्याला सांगितले की तू जोपर्यंत चांगली पत्रावर लावत नाहीस तोपर्यंत तुला तू बनवलेल्या पत्रावळीतच जेवण घ्यावे लागेल. आणि मग काळजीपूर्वक पत्रावर लावायला श्याम शिकला. कारण पत्रावर बनवताना टाके जर नीट टाकले नाही तर ते टाके घशात अडकतात. तेव्हा श्याम आईला सांगतो, आता मागचे कशाला काढतेस, आता तर मला बनवता यायला लागले ना. तेव्हा वडील म्हणतात, पण तुला द्रोण कुठे येतो, आणि सगळ्यात अवघड तर द्रोण असतो. तेव्हा वडिलांना श्याम म्हणतो, मी द्रोणही लावून ठेवला आहे, विहिरीवर आकाने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो, शेवटी साधला, मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन मी म्हटले. तर त्यावेळेस श्याम वडिलांना सांगतो की मी द्रोणसुद्धा बनवला आहे आणि मला आता मोठे प्रयत्न केल्यानंतर तो साधला, म्हणजे बनवता यायला लागला. मी जेवण झाले की लगेच तुम्हाला दाखवेल. माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा फुशारून गेलो होतो. फुशारून जाणे म्हणजे शेपारून जाणे. श्यामने वडिलांना जेव्हा द्रोण दाखवला तेव्हा वडील म्हटले, चांगले आहे पण या ठिकाणी टाका चुकला आणि या द्रोणचे समोरासमोरचे कोपरे दुमडीचे हवेत आणि ते सारखेच दुमडायला हवेत. यावरून त्यांचा काटेकोरपणा दिसून येतो व त्यांनी श्यामचा द्रोण, म्हणजे श्यामने बनवलेला द्रोण सुधारून दिला. आता अक्का सांगू लागली, आता तुझ्यावर कोण राग धरेल बरं, उगाच हट्ट करतोस. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते, मनात मात्र करायची इच्छा हवी. चंद्रे याला एक चंद्रावर दे, शिकल्याबद्दल खाऊ. आणि आपला मुलगा शिकला याचा आनंद आईला झाला आणि त्याबद्दल आपल्या मुलीला श्यामला जर्दाळू द्यायला सांगितले. कशाबद्दल? तर काहीतरी नवीन शिकल्याबद्दल खाऊ म्हणून. आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळातून एक जर्दाळू श्यामला दिला. तो जर्दाळू श्याम म्हणतो की खूपच गोड लागला, कारण नवीन शिकल्याचे ते पारितोषिक होते. म्हणजे पत्रावळ बनवायला शिकल्याबद्दल जर्दाळू मिळाला आणि तो खूपच गोड लागला. समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही इतके गोड लागले नसेल असे श्यामला वाटले. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मातच आनंद आहे, हाच संदेश जणू त्यांना त्या अनुभवातून मिळाला. अशा प्रकारे साने गुरुजींची साधी सुधी रसाळ भाषा शैली, त्यातील सहजता ही त्यांच्या अनुभवाची आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्वाची देणगी आहे. जुन्या काळातील कोकणातील घरातले एकूण कुटुंबाचे निर्मळ वातावरण त्यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केले आहे. त्यातील आई अक्का यांच्या भाषेतून कोकणातील स्त्रियांच्या भाषेची गोडी दिसते. उदाहरणार्थ उद्या शीख हो, उद्या तो लावील हो, अशा वाक्यातून एक मधुर लय दिसते. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण पत्रावळ या पाठातून लहानग्या श्यामवर सहजपणाने आणि स्वतःच्या उदाहरणाने शिकण्याचे आणि उद्योगीपणाचे संस्कार त्यांच्या आईवडिलांनी कसे केले व त्यामुळे त्यांची जडणघडण कशी झाली ते आपण अभ्यासले.